ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जुलै महिन्यापासून पाण्याच्या दरात 10% दरवाढ करण्याचा निर्णय जाहीर केला होता। मात्र याबाबत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना ही दरवाढ केली जाणार नसल्याची घोषणा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे। त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे। माझ्या अंबरनाथ मतदार संघातील अति महत्त्वाच्या प्रश्नावरती आज या लक्षवेधी माध्यमातून मी आमच्या अंबरनाथ वासियांना न्याय मिळवून देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, अंबरनाथ शहराला MIDC बारावी धरणाच्या जलवाहिनीवरून व चिकलोली धरणातून पाणीपुरवठा केला जातो। अध्यक्ष महोदय, अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या दोन्ही धरणामध्ये पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध असताना सुद्धा MGP कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यामार्फत शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून शहरवासियांना वेटीस धरण्यात येतात। अध्यक्ष महोदय, पूर्ण शहरामध्ये टँकर या माफ राज चालू आहे। अध्यक्ष महोदय, माननीय पाणी पुरवठा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली देखील सुद्धा अंबरनाथ शहरातील वाढती पाणी समस्या मार्फत वारंवार बैठका अध्यक्ष महोदय झाल्या। त्यामध्ये अनधिकृत नळ जोडण्या होत्या, अनधिकृत पाणी टँकर सप्लाय आणि MGP अधिकाऱ्यांच्या जी मनमानी या अनेक प्रश्न या ठिकाणी बैठकीमध्ये घेतले होते। अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक असा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, अंबरनाथ शहराला 140 MLD पाणी कोटा मंजूर असताना सुद्धा 120 MLD प्रतिदिन पाणी उचलले जात असल्याने उर्वरित 20 MLD पाणी कोणत्या कारणामुळे उचलता येत नाही, हे पहिला प्रश्न। अध्यक्ष महोदय, दुसरा माझा स्पेसिफिक असा प्रश्न आहे की अंबरनाथ मध्ये 70% सर्वसामान्य गोरगरीब जनता या ठिकाणी राहते। अगोदरच पाण्याचे जे दर आहेत ते सर्वात जास्त आहेत। अध्यक्ष महोदय, गेले 2 महिन्यापासून 10% ही वाढीव त्या ठिकाणी आकारणी करून बिल वसुली केली जाते। अध्यक्ष महोदय, पाणी नसताना सुद्धा त्या ठिकाणी 10% वाढीव पाणी बिल आकारला जातोय, ही कॅन्सल करणार का? त्याचप्रमाणे दुसरी तिसरा प्रश्न असा आहे, अंबरनाथ शहर पाणी पुरवठा स्वतंत्र प्रस्ताव केंद्र पुरस्कृत अमृत टप्पा 2 हे केंद्र शासनाकडे आज या ठिकाणी पाठवलेले आहे, त्याची मंजुरी किती दिवसात देणार? आणि तिसरा प्रश्न, MGP ऑफिसमध्ये जे कर्मचारी अपुरे आहेत त्याची भरती किती दिवसामध्ये करणार, हा माझा तिसरा प्रश्न आहे। अध्यक्ष मंत्री महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, अंबरनाथ आणि बदलापूर शहराची सध्याची लोकसंख्या ही 8.25 लक्ष आहे। याकरता लोकसंख्येच्या उल्हास नदीमधून 120 दशलक्ष लिटर प्रतिदिन, चिकलोली धरणातून 6 दशलक्ष प्रतिदिन, MIDC कडून 20 असं एकूण 146 दशलक्ष पाणी या पुरवठा या ठिकाणी करण्यात येते। पण प्रतिदिन आरक्षण उपलब्ध असल्यानंतर उचल फक्त 120च होतं हे सत्य आहे। त्याच्यामध्ये भू पाण्याची तफावत कमी करण्याकरता बदलापूर मधील बॅरेज येथील जॅकवेल मधून जी उचल करता येते अंबरनाथ बदलापूर मध्ये शहरामध्ये क्षमतेचे पॅकेज आणि जल शुद्धीकरणाचं काम प्रगती पथावर आहे। त्याच्यामुळे 5 MLD आता सध्या उचलतोय, पण 15 शॉर्ट आहे हे सत्य आहे। त्याचप्रमाणे माननीय आमदार मोदयांनी मागणी केल्याप्रमाणे अंबरनाथ शहराचा जे शहर वाढतंय, म्हणजे मुंबईच्या उपनगरामध्ये सगळ्यात जास्त वाढणारी ही दोन शहर आहेत, बदलापूर आणि अंबरनाथ। त्याच्याकरता अंबरनाथ शहराकरता आपण 275 कोटी रुपयाची जो ढोबळ केंद्र शासनाकडे टप्पा 2 अभियानामध्ये योजना प्रस्तावित केलेली आहे। त्याचप्रमाणे सुरळीत पाणी पुरवठा व्हावा याच्याकरता बदलापूर अंबरनाथ करता आपण स्वतःच्या निधीतून म्हणजे MGP निधीतून 28 कोटी रुपये दिलेले आहेत। त्यामुळे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये बदलापूर असेल
किंवा अंबरनाथ असेल यांच्या बाबतीमध्ये शासन दोघं योजना मंजूर करण्याकरता पाठपुरा करतंय। कार्यकारी अभियंत्याच्या बाबतीमध्ये जलव्यवस्थापन समिती मजीपा अंबरनाथ याच्याकरता रिक्त पदी जी आहे त्याच्या कार्यकारी अभियंत्याकरता आपण एक महिन्याच्या आत आता काही पद जी रिक्त होत आहेत किंवा प्रमोशन्स आहेत त्याच्यामध्ये एक महिन्याच्या आत नवीन कार्यकारी अभियंता देण्याचं या ठिकाणी मी खात्री देतो। त्याचप्रमाणे जी 10% वाढ आहे ती 10% वाढ सध्या करता करता करण्यात येणार नाही अशा पद्धतीची घोषणा मी या ठिकाणी करतो। आकाशवाणी स्वानंद मीडिया अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।